हॅलो, आज आपण नवीन एका ट्रान्झिस्टरचा उपयोग पाहणार आहोत आणि त्याची रचना आणि कार्य. त्यामध्ये त्या ट्रान्झिस्टरचं नाव आहे ऑप्टिकल ट्रान्झिस्टर. ऑप्टिकल ट्रान्झिस्टर म्हणजे काय? की जो की प्रकाश जो मटेरियल प्रकाशाच्या सान्निध्यामध्ये आणल्यास त्यापासून आपल्याला विद्युत एनर्जी मिळायला लागते. म्हणजेच काय, एखादं मटेरियल जर प्रकाशाच्या सान्निध्यामध्ये घेऊन गेला तर त्या मटेरियल पासून आपल्याला इलेक्ट्रिकल एनर्जी मिळते. असे जे घटक असतील त्या घटकांना आपण ह्या ठिकाणी त्यास सेन्सर किंवा ट्रान्सड्युसर या नावाने त्याला ओळखतो. जसे की LDR जे लाईट डिपेंडंट रेजिस्टन्स, दुसरा आहे फोटोसेल, आणि तिसरा आहे ऑप्टोकपलर, आणि चौथा आहे तो सोलार सेल. अशा प्रकारचे हे एकूण चार प्रकारचे ट्रान्सड्युसर्स आपल्याला ऑप्टिकल ट्रान्सड्युसर या नावाने त्यांना ओळखले जाते, किंवा त्याला दुसऱ्या भाषेमध्ये ऑप्टिकल सेन्सर्स या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. मग ह्या ऑप्टिकल ट्रान्सड्युसर्स मध्ये आज आपण पाहणार आहोत कोणाला, तर ते पाहणार आहोत लाईट डिपेंडंट रेजिस्टर, म्हणजेच LDR. हा जो ट्रान्झिस्टर आहे किंवा ज्याला काय आपण पुढे चालून सेन्सर म्हणणार आहोत, त्या सेन्सर्सला किंवा त्या ट्रान्झिस्टरला आपण या ठिकाणी आज अधिक माहिती घेऊन त्याचा उपयोग कसा करायचा ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ह्या ठिकाणी फोटोसेल ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की फोटो इलेक्ट्रिकल ट्रान्झिस्टर या नावाने सुद्धा ह्या LDR ला ओळखलं जातं. आणि ह्याचा आकार वेगवेगळ्या आकारामध्ये ते आपल्याला उपलब्ध असतात. ते साधारणपणे 1 इंच ते 1/8 इंच एवढ्या जाडीच्या किंवा अतिशय लहान आकारामुळे आपल्याला ह्या LDR चा उपयोग पंच कार्ड रीडर मध्ये केलेला पाहायला भेटतो. म्हणजे अतिशय लहानात लहान अशा आकारामुळे याचा उपयोग लहानात लहान मुव्हेबल अशा मशीन्स मध्ये सुद्धा याचा आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजे पंच कार्ड कारखान्यामध्ये वापरलं जाते, सिस्टीम आहे कर्मचाऱ्यांची अटेंडन्स घेण्यासाठी, त्याला म्हणलं जातं पंच कार्ड. मग ह्या पंच कार्ड मध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्या लहान आकारामुळे आपल्याला याचा उपयोग त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये केलेला पाहायला भेटतो. मग ह्या LDR ला जेव्हा तुम्ही अंधारामध्ये असतो तेव्हा त्याचा रेजिस्टन्स काय असतो, खूप जास्त असतो. अंधारामध्ये कशाचा रेजिस्टन्स कसा असतो, खूप जास्त असतो. तर प्रकाशामध्ये त्याचा रेजिस्टन्स किती होतो, 1 ओहम एवढा पाहायला कमी झालेला पाहायला भेटतो, किंवा 1 ओहम पेक्षाही थोडा कमी असा रेजिस्टन्स याचा पाहायला भेटतो. म्हणून अंधारामध्ये याचा रेजिस्टन्स जास्तीत जास्त आणि उजेडामध्ये याचा रेजिस्टन्स कसा पाहायला भेटतो, अतिशय कमीत कमी पाहायला भेटतो. म्हणून ह्या ट्रान्झिस्टरला कार्य करण्यासाठी DC पॉवरची आवश्यकता भासते. काय लागते, DC पॉवर काय होते, आवश्यकता भासते. ह्या कारणामुळे हा LDR काय म्हणून ओळखला जातो, पॅसिव ट्रान्झिस्टर या नावाने त्याला ओळखलं जातं. मग ह्याचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, ह्या ट्रान्झिस्टरचं बेसिक प्रिन्सिपल काय आहे, ज्या वेळेस तुम्ही फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल काय, ज्या वेळेस तुम्ही फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल प्रकाशाच्या सान्निध्यामध्ये घेऊन जाताल, त्यावेळी त्याच्या इलेक्ट्रिकल कंडक्शन्स मध्ये काय होतो, बदल पाहायला भेटतो. त्या बदलाला म्हणायचं फोटो कंडक्शन सेल. काय म्हणायचं त्याला, फोटो कंडक्शन सेल म्हणायचं. म्हणजे ज्या वेळेची कंडक्टिव्ह वाढते, ज्या वेळेची कंडक्टिव्हिटी वाढते तेव्हा त्याचा रेजिस्टन्स काय होतो, कमी झालेला पाहायला भेटतो. आणि कंडक्टिव्हिटी ज्या वेळेस कमी असते तेव्हा त्याचा रेजिस्टन्स काय असतो, जास्त असतो. म्हणजेच पडणारा प्रकाश ह्याच्यावर विजिबल असो किंवा अनविजिबल असो, दोन्ही वेळेस तो कसा होतो, सारख्याच पद्धतीमध्ये काम करतो. मग याच्यामध्ये विजिबल प्रकाश आणि अनविजिबल प्रकाश कोणाला म्हणायचं, मानवी डोळ्यांना जो उजेड आपल्याला दिसतो त्या उजेडाला म्हणायचं विजिबल लाईट किंवा विजिबल प्रकाश. लक्षात,
आणि जो आपल्या डोळ्याला दिसत नाही मानवाच्या डोळ्याला त्याला म्हणायचं इनव्हिजिबल लाईट. लक्षात, मग हा इनव्हिजिबल लाईट कुठं पाहायला भेटतो? आपल्याकडे आपल्या घरामध्ये असणारे रिमोट कंट्रोल जे आहेत टेलिव्हिजनचे, त्याच्यामध्ये वापरण्यात येणारा जो काही लाईट आहे तो कसा असतो? इनव्हिजिबल असतो. आणि तो लाईट आणि व्हिजिबल लाईट दोघही कशी करतात? सारख्याच पद्धतीमध्ये काम केलेलं आपल्याला पाहायला भेटतात. मग ह्या याची रचना कशी केलेली पाहायला भेटेल आपल्याला? तर हा फोटो कंडक्शन मटेरियल म्हणून याच्यामध्ये कोणाचा वापर केला? तो कॅडमियम सल्फाईड. कोणाचा वापर केला? तो कॅडमियम सल्फाईड किंवा लेड सल्फाईड. कोण वापरला तर लेड सल्फाईडचा वापर केला जातो. कॅडमियम सल्फाईड किंवा लेड सल्फाईडचा वापर करतात. ह्या मटेरियल पासून एक विशिष्ट प्रकार विशिष्ट अशा तारेमध्ये रूपांतर करून त्याला काय केलं जातं? एका डब्बीमध्ये बंद केलं जातं. डब्बीचा वरचा जो भाग आहे पृष्ठभाग तो कसा ठेवला जातो? काचेच्या पदार्थाने तो काय झाकून बंद केला जातो. त्याला पारदर्शक काचेच्या काय केला जातो? बंद केला जातो. म्हणजे ज्याच्यातून प्रकाश आरपार जाईल अशी पद्धतीची रचना त्याला केली जाते. त्यावेळेस तयार होणाऱ्या घटकाला म्हणायचं लाईट डिपेंडंट रेझिस्टन्स. तर ह्या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटतं? ही अशी गोल डब्बी आहे. या गोल डब्बीमध्ये ही तार वापरलेली आहे. या तारेचे हे दोन टोकं बाहेर काढलेले आहेत इलेक्ट्रिकल कनेक्शन करण्यासाठी. आणि ह्याच्यावर हे दोन काय आहे? प्रकाशाचे किरण किंवा प्रकाशाचा झोत ह्या लाईट ह्या डब्बीच्या पृष्ठभागावर जर पडला, ह्या डब्बीतला जो काही तारेचा जो काही रेझिस्टन्स असेल त्या रेझिस्टन्स मध्ये बदल झालेले आपल्याला पाहायला भेटतात. अशा पद्धतीमध्ये जी रचना तयार होते त्या रचनेला म्हणायचं फोटो कंडक्शन सेल म्हणा. त्याला काय म्हणायचं? त्याला फोटो कंडक्शन सेल म्हणायचं. मग ह्या फोटो सेन्सिटिव्ह फोटो कंडक्शन सेलचे काही फायदे आहेत काही तोटे पण पाहायला भेटतात आपल्याला. मग हा काय पहिला फायदा पाहायला भेटतो की ह्या मटेरियलचा सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलता कशी पाहायला भेटते? खूप जास्त पाहायला भेटत. त्याचबरोबर इतर ट्रान्झिस्टरच्या तुलनेने याचा आकारही लहान आहे, किंमतही खूप कमी असते. म्हणून हे दोन फायदे आपल्याला वेगवेगळ्या उपकरणांमध्ये याचा ह्या दोन फायद्यांमुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उपकरणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा LDR पाहायला भेटतो. तर मग हे फायदे दोन आहे, तर म्हणजे काही तोटे पण पाहायला भेटतात. मग हा तोटा काय? पहिला याची स्थिरता कमी मिळते. म्हणजे स्थिरता काय मिळते? प्रकाश आपला काय होतो? सतत बदलत राहतो. प्रकाश काय आपला सतत बदलत राहतो. त्यामुळे त्याच्यापासून मिळणारा जो काही रेझिस्टन्स आहे प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला म्हणा, तो क्षणाला मिळणारा प्रकाश काय होतो? प्रत्येक वेळी वेगवेगळा मिळतो. म्हणजे त्याच्यापासून अशी फिक्स अशी क्वांटिटी आपल्याला उत्तर त्याचं मिळत नाही. म्हणून त्याला म्हणायचं त्याची स्थिरता कशी आहे? कमी मिळते. दुसरी गोष्ट असं आहे की याच्यामध्ये त्याला पाहायला भेटतं प्रतिसाद देण्यास वेळ घेतो. म्हणजे हा LDR जर अंधारातून उजेडात किंवा उजेडातून अंधारात घेऊन गेला तर चालू होऊन बंद होण्यास किंवा बंद होऊन चालू होण्यास काहीतरी वेळ घेतो. म्हणून ह्याला म्हणायचं प्रतिसाद घेण्यास काय करतो? वेळ घेतो. हे दोन तोटे जर वगळले तर याचे फायदे मात्र खूप चांगले आहेत. म्हणून याचा उपयोग कुठं केला जातो? बल्गरम अलाराम मध्ये केला जातो. कसं पुढे गेला तर बल्गरम अलाराम मध्ये केला जातो किंवा फोटो रिले मध्ये केलेला पाहायला भेटतं. त्याचप्रमाणे लक्स मीटर म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजणार जे काही मीटर तयार केलं जातं त्या मीटरला म्हणायचं लक्स मीटर म्हणायचं. आणि चौथा जो उपयोग आहे वेगवेगळ्या प्रकारचे काउंटर्स मध्ये याचा वापर तुम्हाला मोठ्या प्रमाणात केलेला पाहायला भेटतो. मग ह्या LDR चा उपयोग करून आपल्याला फोटो रिले मध्ये याचा उपयोग कसा होतो आणि हा कशा पद्धतीने तिथे बसवला जातो आणि ह्याचा बसवल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो पाहायला गेलं तर आपल्याला ह्याच्या छोट्याशा ह्या आकृतीवरून आपल्याला असं लक्षात येईल की ह्या आकृतीमधून जर लक्ष काळजीपूर्वक पाहिलं तर ह्या आकृतीमध्ये काय ह्या दोन ट्रान्झिस्टर पाहायला येतात. एकाला म्हणायचं T1 ट्रान्झिस्टर, दुसऱ्याला म्हणायचं T2 ट्रान्झिस्टर. आणि हा तिसरा जो घटक आहे त्याला म्हणायचं रिले सर्किट. काय म्हणायचं? ह्याला रिले म्हणायचं. हा रिले ह्या ठिकाणी वापरलेला आहे. मग ह्या रिलेला आणि ह्या T1 T2 ट्रान्झिस्टरला कोण वापरलेला आहे? हा LDR वापरलेला आहे या ठिकाणी. आणि हा LDR काय केलेला आहे? रेजिस्टन्स R1 च्या सहाय्याने कुठवलेला आहे? प्लस VCC ला जोडलेला आहे. मग हे प्लस VCC कडून जो पॉझिटिव्ह सप्लाय येत असा वाहत येतो तो रेजिस्टन्स R1
रेजिस्टन्स एलडीआर मार्फत काय जातो ग्राउंडला जातो असा हा त्याचा मार्ग झाला करंटचा पॉझिटिव्ह लाईन सप्लायचा काय हा मार्ग झाला. मग हे मार्गामध्ये काही दोघांचं एलडीआर आणि रेजिस्टन्स आर वन एकमेकाला जोडल्यामुळे त्याचे तयार झालं जंक्शन. ह्या जंक्शनला कोण जोडलेलं आहे ट्रान्झिस्टर टी वन चा बेस जोडलेला आहे. कोण जोडलेला आहे ट्रान्झिस्टर टी वन चा बेस जोडलेला असल्यामुळं ह्या रेजिस्टन्स आर वन मधून वाहणाऱ्या करंटमुळे ह्या ठिकाणी काय होतं पोटेन्शियल डिफरन्स निर्मिती होते आणि त्या निर्मितीमुळे आपल्याला ह्या ट्रान्झिस्टर टी वन काय होतो टी वन मध्ये वाहणारा जो काही बेस करंट आहे बेस करंट या ठिकाणी वाहायला लागतो. मग हा बेस करंट केव्हा वाहतो आणि केव्हा बंद होतोय कशावरून ठरवणार जर तुम्ही ह्या एलडीआर ला जर प्रकाश किरण जर इथले जे बंद करून टाकले असे बंद केले तर याच्यावर काय होतो अंधार होतो. अंधार झाला म्हणजे ह्या एलडीआरचा रेजिस्टन्स काय होतो खूप जास्त होतो. रेजिस्टन्स जास्त झाला म्हणजे ह्या प्लस बीसीसी कडून ह्या रेजिस्टन्स आर वन कडून इकडं ग्राउंडला जाण्यास काय होतो अडथळा निर्माण होतो किंवा करंट वाहू शकत नाही म्हणजेच ह्या ठिकाणी बेस करंट वाहत नाही म्हणून हा ट्रान्झिस्टर त्यावेळेस काय होतो स्विच ऑफ राहतो. हा स्विच ऑफ असल्यामुळे याचा आउटपुट कोणाला दिलेला आहे दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या बेसला दिलेला आहे. मग दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या बेसला इथला टी वन कडून वाहणारा बेस करंट इथलं बंद झाल्यामुळे हाही बंद राहतो. हा बंद राहिल्यामुळे याच्या कलेक्टर मध्ये जोडलेलं जे काही रिले सर्किट आहे हे रिले सर्किट ह्या रिले सर्किट सुद्धा काम करत नाही म्हणजे तो कसा असतो स्विच ऑफ राहतो म्हणजेच त्याच कॉन्टॅक्ट कसे असतात नॉर्मली ओपनला जोडलेले असतात. लक्षात मग अशा प्रकारे मध्ये ह्या रिले सर्किटची रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. मग ज्यावेळी याच्यावर प्रकाशाची किरण तुम्ही टाकताल असे याच्यावर बॅटरीचा झोत म्हणा किंवा ह्याला इथल्या मटेरियल काढून टाकलं की खिडकी ओपन केली की ह्याच्या खिडकीतून काय तर प्रकाश किरण ह्या एलडीआर वर पडले ह्या रेजिस्टन्स आर वन मधून वाहणार करंट ह्या एलडीआर कडे वाहत एलडीआर कडून ह्याकडे जातो मायनस बीसीसी कडे जातो म्हणजेच ह्या प्लस बीसीसी कडून वाहणार करंट रेजिस्टन्स आर वन कडून एलडीआर कडून कुठे जात ग्राउंड जात आणि त्यामुळे ह्या दोघांच्या जंक्शन मध्ये काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स होतं. ह्या पोटेन्शियल डिफरन्स मुळे ह्या ठिकाणी काय कोण वाहायला लागतं बेस करंट वाहायला लागतं. पण ह्या बेस करंट एकदा वाहायला लागलं की ट्रान्झिस्टर टी वन जो सुरुवातीला बंद होता तो आता काय होतो चालू होतो स्विच ऑन होतो. पण झालेला स्विच ऑन झाल्यामुळे याच्या वाहणार जे काही बेस करंटला हा काय करतो अम्प्लिफाय करतो. अम्प्लिफाय केलेलं करंट कोणाला देतो ट्रान्झिस्टर टी टू च्या बेसला जोडतो. मग हा ट्रान्झिस्टर टी टू काय करतो येणाऱ्या बेस करंटचं काय करतो पुन्हा अम्प्लिफिकेशन करतो आणि अम्प्लिफाईड झालेलं करंट कोणाला पुरवतो ह्या रिले सर्किटला पुरवतो. कोणाला पुरवतो रिले सर्किटला पुरवतो आणि हा रिले सर्किटला पुरवल्यामुळं ह्या रिलेचा जो नॉर्मली ओपन असणारा जो काही टर्मिनल आहे तो काय होतो तिथला तुटतो आणि कुठे जोडला जातो नॉर्मली क्लोजला जोडला जातो. कुठे जोडला जातो नॉर्मली क्लोजला जोडला जातो. मग नॉर्मली क्लोजला जोडल्यामुळे याच्या ह्या नॉर्मली क्लोज सर्किट मध्ये तुम्ही जे काही पंखा आहे तुमच्या नळाची मोटर असेल फ्रीज असेल कूलर असेल मिक्सर असेल जे काही तुम्ही यंत्र ह्या ठिकाणी जोडताल ते काय होतात तेवढ्या काळामध्ये काय होतात ते चालू राहतात. मग जोपर्यंत इकडचा प्रकाश तुम्ही चालू ठेवताल तोवरच इकडचा सर्किट काय होतं चालू राहतं आणि इथला प्रकाश ज्यावेळेस तुम्ही काढला याचा रेजिस्टन्स वाढतो रेजिस्टन्स वाढला की याच्यातून वाहणारं करंट काय होतं बंद होतं आणि पुढचं सर्किट आपोआपच काय होतं काम करणं बंद होतं. अशा प्रकारे हा टी वन आणि टी टू ट्रान्झिस्टरच्या रचनेमुळं आपल्याला ह्या ठिकाणी रिले सर्किटचा वापर केल्यावर आपल्याला एक असं छोटस एक सर्किट पाहायला भेटतं त्या सर्किटचं नाव आहे फोटो रिले. किंवा हे ठिकाणी नॉर्मली क्लोजला जर तुम्ही 230 व्होल्ट एसी दिला तर आपला कुठलाही पॉवर सप्लाय जो काही एसी व्होल्टेज असतं रस्त्यावरची स्ट्रीट लाईट जरी असली तर रात्र झाली की इथले दिवे लागायला पाहिजे रात्र दिवस उजळला की इथले दिवे काय व्हायला पाहिजे बंद व्हायला पाहिजे असं तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्हाला इथं ह्या ठिकाणी याची रचना करून तुम्हाला ह्या ठिकाणी नॉर्मली ओपन नॉर्मली क्लोज मध्ये ते जोडून तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे तशी आपल्याला गरजेनुसार त्याच्यामध्ये काय होतो बदल करता येतो त्याला म्हणायचं फोटो रिले सर्किट. मग ह्या फोटो रिले सर्किट सांगितलेलं एवढ्या उदाहरणात होतो का नाही ऑटोमॅटिक हँड ड्रायर असेल काय ऑटोमॅटिक हँड ड्रायर म्हणजे ह्या एलडीआरचा जो काही प्रकाश आहे ह्या दोघांच्या मध्ये आपण जर आपला हात जर नेला तर ह्या एलडीआर वर पडणारा प्रकाश काय होतो बंद होतो आणि ह्याच्या इकडे रिले सर्किट मध्ये जोडलेलं त्याचं शॉवर असेल म्हणा
नळ असेल म्हणा तो चालू होतो किंवा बंद केला जातो. अशा प्रकारे ह्या सर्किटचा उपयोग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला केलेला पाहायला भेटतो. त्या सर्किटला म्हणायचं फोटो रिले म्हणायचं. काय म्हणायचं त्या सर्किटला म्हणायचं फोटो रिले सर्किट म्हणायचं. आणि ह्या फोटो रिले सर्किट मध्ये आपल्याला काय पाहायला भेटतं याच्यामध्ये कोण कोण असतं याच्यामध्ये पाहायला भेटतं तर LDR पाहायला भेटतो, दोन ट्रान्झिस्टर पाहायला भेटतं आणि एक रिले सर्किट पाहायला भेटतं. ह्या तिघांपासून जे सर्किट तयार होतं त्या सर्किटला म्हणायचं फोटो रिले. आणि ह्या फोटो रिलेचा उपयोग आपण ऑप्टिकल ट्रान्सड्युसर्स या नावाने सुद्धा त्याला ओळखतो.